आधीच्या तासाला आपण पर्यावरण या विषयाच्या नुसार काय करायचं आहे, प्रकल्प सेमिनार किती मार्कांचे याच्या संबंधी सगळी माहिती घेतली. आता जेव्हा प्रत्यक्ष प्रकल्प अहवाल तुम्ही करणार आहात तो कशा मुद्द्यांच्या आधारे लिहायचा आहे, हे मुद्दे कसे असायला पाहिजेत आणि त्याचं मूल्यमापन अशाच मुद्द्यांच्या नुसार त्याचं मूल्यमापन होणार आहे, त्यामुळे हे मुद्दे तुमच्या प्रकल्पामध्ये असणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रकल्प कार्य 30 गुण आहेत ह्याला. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही प्रकल्पाचा विषय निवडणार आहात त्यामध्ये ज्या प्रकल्प कार्यासाठी प्रकल्प यादीतून पुस्तकाच्या मध्ये प्रकल्पाचे विषय आहेत त्याच्यापेक्षा यादीच्या बाहेर जर विषय घ्यायचे असतील तर पर्यावरणाची समस्या हा विषय घेऊन कुठलीही एक पर्यावरणासंबंधीची समस्या असायला पाहिजे यावरती आधारित प्रकल्प कार्य करायचं आहे. आता कुठले मुद्दे असायला पाहिजेत हे पुढचे मुद्दे मी फळ्यावरती लिहिलेच आहे. प्रकल्प कार्याचे मूल्यमापन खालील मुद्द्यांच्या प्रमाणे असेल. प्रकल्प विषय निवड, थोडक्यात प्रस्तावना त्याला आपण म्हणतो. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा असते त्यावेळेला प्रस्तावना असते. आपण जेव्हा काही सांगायचं असेल तर एखादी गोष्ट सांगतो तर थोडीशी प्रस्तावना सुरू करतो आणि मग त्याच्यामध्ये विषय गुंफत गुंफत पुढे जात असतो. तशाच पद्धतीने इथे प्रस्तावना लिहायची आहे. तर ती प्रस्तावना लिहित असताना प्रस्तावनेमध्ये निवडलेल्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती लिहिणं अपेक्षित आहे. जसे विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या संबंधित समस्या असेल त्या विषयाची निवड त्यांनी का केलेली आहे, संकल्पना, थोडक्यात विषयाचा इतिहास, नवीन अद्ययावत माहिती, विषयाची सद्यस्थिती अशा घटकांचा समावेश यामध्ये असायला पाहिजे. परत एकदा सांगते, प्रस्तावनेमध्ये निवडलेल्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो येतो तो विषयाचे महत्व. यामध्ये काय लिहायचं तर यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रकल्पाचे पर्यावरणाविषयी शास्त्रीय तसेच सामाजिक मूल्याचे महत्व, पर्यावरणाच्या विषयीचं महत्व लिहायचं यामध्ये थोडक्यात. म्हणजे शास्त्रीय महत्व, सामाजिक मूल्य असेल तर महत्व ओळखून नेमकेपणाने लिहायचं त्याच्यामध्ये. प्रकल्प तिसरा मुद्दा, प्रकल्प कार्याची उद्दिष्टे. ज्या हेतूने आपण प्रकल्पाचा विषय निवडलेला आहे त्या अनुषंगाने प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्ट लिहिणं आवश्यक आहे. ज्या हेतूने तुमचा हेतू काय आहे, ज्या हेतूने तो विषय निवडलेला आहे त्या अनुषंगाने प्रकल्प कार्याची उद्दिष्ट लिहायची आहेत. त्याच्यानंतर चौथा, प्रकल्प कार्यपद्धती. समजा जर ह्याच्यातल्या मुद्द्यांच्या मध्ये काही अडचण असेल तर पुन्हा एकदा परत विचारू शकता तुम्ही मला. उद्दिष्ट कशी लिहायची हेही मी परत सांगेन. प्रकल्प कार्यपद्धती यामध्ये काय लिहायचं आहे तर प्रकल्प कार्यपद्धतीच्या मध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यास पद्धतीचा वापर केला जातो. जसं एखादा म्हणजे संपूर्ण प्रकल्पाचा गाभा थोडक्यात, जसे सर्वेक्षण आहे, प्रश्नावली, मुलाखत, प्रयोग क्षेत्र, निरीक्षण क्षेत्रभेट इत्यादी पद्धतीचा अवलंब करायचा. आता हे सगळं समजावून सांगते. प्रकल्प कार्यपद्धती म्हणजे थोडक्यात सगळा प्रकल्पाचा गाभा विषय प्रकल्पाचा तुमचा ह्याच्यामध्ये येणार आहे. मग ती माहिती तुम्ही कशी गोळा करणार? पुस्तकामध्ये तर एवढी सगळी माहिती असेल असं नाही की तुम्ही पर्यावरणाची जी काही एखादी समस्या घेतली असेल, आता समजा लॉकडाऊन आणि पर्यावरण हे जरी घेतलं तरी सुद्धा ही माहिती तुम्हाला पुस्तकात नाही मिळणार आहे. मग ही माहिती कशी घेणार आहे तुम्ही? काही प्रश्नावली, मुलाखत, आपल्या आता ह्या आताच्या सध्या परिस्थितीच्यामुळे घरातल्या घरात माणसांची मुलाखत घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला काय वाटलं, कशा पद्धतीच्या तुम्ही घरामध्ये वेळ घालवला, निसर्गाच्या मध्ये कशा पद्धतीने निसर्गाचा अनुभव घेतला घरात राहून सुद्धा, कुठले व्हिडिओ असतील, काही पेपरमध्ये बातम्या असतील त्या बघितल्या का, असं अशा पद्धतीची सगळी माहिती गोळा करायची. म्हणजे सर्वेक्षण करून असेल, प्रश्नावली असेल, मुलाखत असेल, प्रयोग असेल, क्षेत्र निरीक्षणे असतील. क्षेत्र निरीक्षण म्हणजे फील्ड, तिथे जाऊन निरीक्षण करणं आणि त्यावरती आधारित माहिती गोळा करणं, अशा प्रकारे ही सगळी माहिती इथे लिहायची असते प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये. पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणतः विद्यार्थ्यांच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे. सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक पातळीवरील पर्यावरणाच्या समस्येचा विचार करावयास प्रवृत्त करावे, जेणेकरून त्यांच्या सभोवतालच्या समस्यांचा विचार करायची, त्यावरील उपाययोजनांची व पर्याय शोधण्याची संधी प्राप्त होऊ शकते. इथे असं सांगितलेलं आहे त्यांनी की सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या स्थानिक पातळीवरच्या
समस्यांचा विचार करायला प्रवृत्त करणे, म्हणजे ज्या काही स्थानिक पातळीवरच्या समस्या आहेत त्याच्यावरती आधारितच तो विद्यार्थ्यांनी प्रकल्प करायचा आहे. त्याच्यानंतर निरीक्षण आहे, म्हणजे थोडक्यात हे निरीक्षण सांगायच्या आधी प्रकल्प कार्यपद्धती म्हणजे थोडक्यात काय, प्रकल्पाच्या विषयीची सर्व माहिती प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये लिहायची आहे. मग ती तुम्ही प्रश्नावली घेऊन माहिती गोळा करा, मुलाखत घेऊन माहिती गोळा करा, ही सगळी माहिती प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये लिहायची. प्रश्नावली असेल तर प्रश्नावलीची प्रश्न लिहायचे असतात आणि ती प्रश्नावली पाठीमागे जोडायची असते. निरीक्षणे, यामध्ये निवडलेल्या कार्यपद्धतीने प्राप्त माहिती ही निरीक्षणे आलेखाच्या तक्त्याच्या स्वरूपात असायला पाहिजे. संक्षिप्त मुद्दे असायला पाहिजे. निरीक्षणावरच पुढचे निष्कर्ष अवलंबून असणे जरुरीचे आहे. आता तुम्ही ज्या वेळेला प्रयोग लिहित होतात शाळेमध्ये त्यावेळेला निरीक्षण निष्कर्ष असे मुद्दे लिहिलेले असतील, तशाच पद्धतीने निरीक्षणामध्ये कार्यपद्धतीची प्राप्त माहिती ही निरीक्षणे आलेखाच्या तक्त्याच्या स्वरूपात असायला पाहिजे. संक्षिप्त मुद्दे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर विश्लेषण, अंकीय सांख्यिकीय आधारे आपण संकलित केलेल्या निरीक्षणाच्या आधारे विश्लेषण करायला पाहिजे. त्याच्यामध्ये महत्वाचा टप्पा आहे की मध्यमान सहसंबंध सरासरी टक्केवारी इत्यादीच्या आधारे विश्लेषण अधिक अचूक व प्रभावी होते. सदर पद्धतीचे आपण लेखन आलेख स्तंभालेख पायालेख अशा आकृतीच्या माध्यमातून आपण करू शकतो. आता विश्लेषण हे सगळ्यात सोपं करून सांगते. आता विश्लेषण ज्या वेळेला आपण प्रकल्पाचं विश्लेषण लिहित असतो त्यावेळेला जी माहिती तुम्ही गोळा केलेली आहे ती माहिती अंकीय किंवा सांख्यिकीय आलेख काढायचा असतो. टक्केवारी असेल किंवा काही मापन असेल सहसंबंध अशा आधारेवरती ती माहिती प्रकल्पामध्ये लिहायची आहे. काही एखाद्या लोकसंख्येचा प्रकल्प असेल तर एवढी 5 वर्षाच्या मधला तुम्ही जर अभ्यास केलेला असेल 5 वर्षांमधील लोकसंख्येचा तर 2018 मध्ये एवढी होती, 2019 मध्ये एवढी वाढलेली आहे, 20 मध्ये आहे, 21 मध्ये किती असेल असा अंदाज अशा पद्धतीचा आलेख त्याच्यामध्ये दर्शवायचे आहेत. निष्कर्ष, विश्लेषणावरून प्राप्त माहितीच्या आधारे प्रकल्पाचा निष्कर्ष लिहावा. आता विश्लेषण जे आहे आणि प्राप्त माहिती म्हणजे कुठली कार्यपद्धतीमधली प्रकल्प कार्यपद्धतीच्या मधली जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे निष्कर्ष लिहायचा आहे. आता एकाखाली एक असे निष्कर्ष लिहायचे की अमुक एखाद्या प्रकल्पाच्या मधनं आपल्याला काय निष्कर्ष निघाला. लॉकडाऊन आणि पर्यावरण समजा हा विषय असेल तर त्यातला पहिला निष्कर्ष, लॉकडाऊनच्या मुळे सगळी माणसं घरात असल्यामुळे निसर्गाला मुक्तपणे फुलू दिलं गेलं, बहरू दिलं गेलं. त्याच्यानंतर दुसरा, निसर्गाच्या मध्ये खूप प्राणी पशु पक्षी वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते, संचार करत होते, त्यांनाही अशा प्रकारचा मोकळा श्वास घेण्याची किती गरज होती हे त्यावेळेला अनुभवास मिळालं. अशा पद्धतीचे निष्कर्ष लिहायचे. त्याच्यानंतर हे जे मुद्दे आहे ह्या मुद्द्याच्या नुसारच प्रकल्पामध्ये अशाच पद्धतीने लिहा, कारण ह्याचं मूल्यमापन ह्या मुद्द्यांच्या आधारेच होणार आहे. बोर्डाचा बाह्य परीक्षक बोर्डाचे बाह्य परीक्षक घेऊन तुमचं मूल्यमापन करतात प्रकल्पाचं, त्यामुळे अशाच पद्धतीने मुद्दे असू देत. त्याच्यानंतर ज्या प्रकल्प अहवालामध्ये जिथे ज्या ठिकाणी फोटो चिटकवायची आवश्यकता आहे, कात्रणं काही चित्र असतील त्याची आवश्यकता असेल तर चिटकवा. त्याच्यानंतर हा प्रकल्प जो आहे तो प्रकल्पाला अनावश्यक सजावट करू नका, म्हणजे इकडनं अशी रेघा काढल्या साईडनी वगैरे ते न करता व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीची माहिती गोळा करून प्रकल्प लिहा. त्याच्यानंतर ह्याच्यामधलं सेमिनारचं जे आहे सेमिनार कार्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पुस्तकाच्या मध्ये आहे ते प्रश्न देईन. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हा प्रकल्प हा पूर्ण करायचा आहे. प्रकल्प विषय, महत्व, उद्दिष्ट, कार्यपद्धती, निरीक्षणे, विश्लेषण आणि निष्कर्ष आपण इथे आज बघितलेला आहे. त्याच्यानंतर प्रकल्पाचे विषय पुढच्या वेळेस मी देईन.